मला घंत आवडते, मला स्पेस आवडते, तर तेच असं तारे आवडतात, पाणी आवडतं, पाण्यावरचे पडणारे एखाद्या पाण्यात जर टिपका पडला तर त्याच्यात जे वेव्स होतात ते आवडतात, रिदम आवडतो, साऊंड आवडतो. तर चित्र करताना कुठनं चालू होईल हे सांगू शकत नाही किंवा कोणता भाग आपल्याला पुढून आकर्षित करेल हेही सांगू शकत नाही. एकदा कॅनव्हास पुढं बसलो, कोऱ्या कॅनव्हास पुढं, तर कोणता तरी भाग आपल्या पाठीमागं आपण पाहिलेला असतो तो भाग आपल्याला आठवतो आणि तो पुढे दिसायला लागतो. तिथनं आपण चित्र चालू करतो, ते चालू करत करत असताना एखादा दुसरा भाग येतो आणि अशा प्रकारचे आपल्या पाठीमागचे चित्र आणि आत्ताचे चित्र, आत्ताचा विचार हे मिक्स होऊन ते चित्र पुढं पुढं जात जातं. जसं पहिली मला रिदम नावाची कन्सेप्ट आवडायची, लयत आवडते, प्रत्येक गोष्टीमधली लयत आवडायची, तर त्या लयतेमधनं एक युनिटी आली. युनिटीमधली म्हणजे एखादा बिंदू असतो, तो बिंदू फुटल्यानंतर त्याच्या आतमध्ये असंख्य बिंदू असतात, ही कन्सेप्ट मला खूप आवडली. त्यांनी मला ते दिसायचे जर एखादा दगड फोडला तर दगडाच्या आतमधनं ती माती रेती व्हायची, तर त्या ते रेतीच्या कणांपासून तो दगड बनायचा असं त्यावेळेस मला जाणवायचं. तर तसंच हे हा चित्राचा भाग असून कधी कधी रंग आपल्याला आकर्षित करतो, कधी एखादा बिंदू आकर्षित करतो, कधी एखादा स्पॉट आकर्षित करतो, कधी एखादी स्पेस आकर्षित करते, कधी अवकाश आकर्षित करतं, कधी साऊंड आकर्षित करतं. एखाद्या वेळेस आपण शांत बसलो आणि बसल्यानंतर असं कोणतं तरी साऊंड असतो जे जो कोणी वाजवले नसतो, नैसर्गिक असतो किंवा पानांचा असेल किंवा पक्ष्याचा असेल किंवा कोणत्याही प्रकारचा, तर तो साऊंड आपल्याला इतका आवडता, आपण तन्मय होतो आणि त्याच्यातनं काहीतरी सुचतं, तर तिथपासून पण चित्र चालू होऊ शकतं. पण चित्र असं सांगू शकत नाही का कशापासून चालू होईल किंवा कशापासून एंड होईल हे काय असं सांगू शकत नाही. हा पाहता 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 आपण एखाद्या त्या गोष्टीशी एकरूप होतो आणि एकरूप झाल्यानंतर जे तयार होत जातं ते चित्र होत जातं.